नमस्कार, मी ईशा जगताप. शास्त्रीय संगीताच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अढळपदीचा शिलेदार ध्रुपद धमार. प्रेक्षक हो, ध्रुपद हा भारतीय संगीतातील एक उत्तम आणि प्राचीन गायन प्रकार आहे. ध्रुपद गायनाची रचना अगदी सुरुवातीला म्हणजे 13व्या शतकात पंडित शारंगदेव यांच्या काळात झाली. ग्वाल्हेरचा राजा मानसिंग तोमर हा या गायकीचा विशेष चाहता होता. त्याने स्वतः बऱ्याच ध्रुपदांची रचना केली. अकबराच्या दरबारात सुद्धा सारे गायक ध्रुपद गाणारे होते. धमार हा 14 मात्रांचा ताल योजून होरी, ज्यात होळीचं वर्णन असतं, गायली जाते, त्याला धमार असं म्हणतात. खरं तर ध्रुपदचं मूळ नाव ध्रुवपद असं आहे. खयाल गायकीच्या आधीची अतिप्राचीन म्हणून ही शैली ख्यात कीर्ती आहे. संगीतातली एक आढळ शैली, ध्रुवपदासारखी स्थिर म्हणून ध्रुवपद, त्याचाच अपभ्रंश ध्रुपद असा झाला. इमूवेबल. आज आपल्याला या गायनशैलीची ओळख करून देणार आहेत विश्वविख्यात ध्रुपद गायक पंडित सुखदेव चतुर्वेदी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग मिया मल्हार. Ooh.
da 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 da
Hey.
प्यारे ओ ध्रुपद गायकी ही धीर गंभीर गायकी आहे. विशेषतः भक्तिभाव दर्शक भक्तिरस निर्माण करणारी गायन शैली म्हणून ख्यातकीर्त आहे. आणि म्हणूनच ही गंभीरता अधोरेखित करण्यासाठी तबल्याचा नाही तर पखावतचा वापर ध्रुपद गायनात केला जातो. ही धीर गंभीरता ठळक व्हावी यासाठी वीणा सूरबहार किंवा पुरुषी अंगाची अर्थात खर्जाची सतार या वाद्यांची साथसंगत घेतली जाते. हिंदी उर्दू आणि ब्रज
या तीन भाषांमध्ये ध्रुपद रचना गायली जाते. ध्रुपदाच्या गायनात रागाच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिलं जातं. आता आपण पंडित सुखदेव चतुर्वेदी यांनी सादर केलेली सरस्वती रागातली ही रचना ऐकूया. Da-d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 a-
Bye.
jagadamuki 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 आजच्या प्रचलित खयाल गायकीच्या पूर्वीची अस्सल गायनशैली म्हणून ध्रुपद गायनशैलीची ओळख आहे. कालौघात ही शैली अभ्यासणारे किंवा गाणारे आता कमी दिसतात, पण आजच्या शास्त्रीय संगीताचं मूळ शोधायला गेलं तर आपण ध्रुपद गायनशैलीपर्यंत पोहोचतो आणि अस्सल गायकीचा आनंदही मिळतो. कारण मंदिरात सुरू झालेली ही गायनशैली आपल्या अंतरातही आनंद निर्माण करते. खरं आहे ना? आज इथेच थांबूया. धन्यवाद.